नमस्कार मित्रांनो, आप्पा 24 एज्युकेशन चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, आता आज आपण पाहणार आहोत राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेमध्ये एकमेकांवर भेटले। हे दोघेही आमदार, एक विधान परिषदेचा आणि एक विधानसभेचा भाजपचे आमदार असून सुद्धा एकमेकांवर कशा कारणामुळे भेटले त्यावर आपण थोडक्यात विश्लेषण करूया। मित्रांनो, कर्जत जामखेड या मतदारसंघाचे आमदार राम शिंदे आणि तसेच भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे माडोग पक्षीय अभयारण्यासाठी एकमेकांवर भिडले आणि शेवटी प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले। मित्रांनो, त्या ठिकाणी कर्जत जामखेड या तालुक्यामध्ये माडोग पक्षीय अभयारण्य असल्या कारणाने तसेच त्या ठिकाणी खडी क्रेशर हे त्या ठिकाणी चालत आहे आणि माडोग पक्षी अभयारण्याचा नुकसान होत असल्या कारणामुळे तेथील फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी वारंवार तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांना सूचना देऊन पी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी त्या खडी क्रेशरसाठी कानाडोळा केला, त्यामुळेच एकूणच पर्यावरणाची हानी झालेली आहे असे राम शिंदे साहेबांचे म्हणणे आहे। आणि त्यामुळेच जे अधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदार आहेत त्यांना तात्काळ निलंबित करा असा आदेश तसे त्यांचे सूचना विखे पाटलांकडे केल्या आणि विखे पाटील वारंवार त्याबद्दल प्रतिसाद देत नव्हते, त्यामुळे दोघांमध्ये खडाजंगी झालेली आपणाला पाहायला मिळाले। त्यामुळेच शेवटी विखे पाटलांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निलंबित केले, त्यावेळीच राम शिंदे साहेब थांबले। मित्रांनो, हे दोघे पण राजकीय विरोधक मानले जातात आणि परंतु एकाच पक्षामध्ये काम करतात, त्यामुळे हा संघर्ष पुढे वाढत जाईल का त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आणि जर आपला जर चॅनल आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।